नाही दादा, असं नाही ते. खूप 60-70 वर्ष या गोरगरिबांच्या लेकरानं मराठ्याच्या आरक्षणाची वाट बघितली आणि अशा आमच्या लढून लढून मराठा समाजाच्या 40-50 वर्षात लढून लढून अशा मावळ्यासारख्या झाल्या होत्या. आणि कुठंतरी आता या महाराष्ट्र राज्यात 32 लाख लोकांना होईना आरक्षण मिळालं आहे आज, आणि लगातार मिळतं आहे, कंटिन्यू नोंदी सापडायला लागल्यात. त्यामुळं मराठा समाज खूप आनंदी आहे, खूप असं की आपल्या लेकरा बाळांच्या घराघरातल्या मराठ्यांचं कल्याण व्हायला लागलं आहे. त्यामुळं मराठा समाजाला प्रचंड आनंद झालेला आहे की कोणाच्या का होईना लेकराला आरक्षण मिळालं, उद्या आपल्याही मिळणार आहे. प्रचंड आशावादी, आनंदी आणि उत्साही मराठा समाज आहे. त्यामुळं त्यांना एक मी समाजाला मायबाप मानल्यामुळे मीही त्यांचंच लेकरू आहे, समाजाची सेवा करतो. त्यामुळं त्यांच्या मनात एक उत्साह आहे की चला आपण स्वागत करूया, त्यात काय वावग नाहीये. मी मस्त म्हणतोय लावू नका. आपण आता त्यांचा समाजाचा आनंद आहे, समाजालाही वाटतं कोण समाजाने केलं कशामुळं, हेही महत्वाचं आहे की आरक्षण आज 32 लाख लोकांना मिळालं म्हणजे त्याचा खूप जणाला कुठेत फायदा होणार आहे मराठा समाजाला. त्यामुळे समाजात एक आनंद आहे. आता ज्याला वाटतंय की हे फुलत नाही किंवा हार नाही घ्यायला पाहिजे, मीही नाहीच म्हणतो, पण ज्याला वाटतं त्याला कोणी टाकीतच नाही, त्याला आम्ही काय करू. ते कितीही जळाला आणि तो काही झाला तरी आमचा समाज, आम्ही एकमेकावरती प्रेम करतो, माया लावतो, आम्ही एकमेकांच्या लेकरांसाठी लढतो. त्यामुळं समाज जीव लावतोय. तू लेकरासाठी लढतच नाही कोणाच्या, तुझ्या राजकीय फायद्यासाठी लढतो, तर कसं टाकते रे. तुम्ही ज्या वेळेस पहिला दौरा, आताचा जो आधीचा दौरा आहे तो संपताना सांगितलं होतं की अंतरवली सराटीला जाईपर्यंत टाइम म्हणून द्या. तुम्ही सराटीला दाखल झाले, उपचार घेऊन ठणठणीत झाले, किती दिवस झाले, परंतु सरकार गांभीर्याने तुम्हाला घ्यायला तयार नाहीये, टाइम बॉन्ड काय तुम्हाला द्यायला तयार नाहीये. समाजाला गांभीर्याने त्यांनी घेतलंय. 2 दिवसापूर्वी ते आले होते आणि त्यांचे काही लोक सरकारचे, त्यांनी सांगितलं 8 तारखेपर्यंत थांबा देतो आम्ही. त्यामुळे मग आम्ही थंड झालो, नाहीत मग आम्ही थंड होत नसतो. 8 तारखेवर थांबू जरा वाटतंय. प्रफुल्ल पटेलांनी तुम्हाला एक सल्ला दिलेला आहे की जनांगे पाटील थोडं धीराणं घ्या. त्यांनी त्यात असं सांगितलंय की मराठा आरक्षणासाठी याआधी 2014 ते 2019 फडणवीसांनी काम केलं, आरक्षण दिलं सुद्धा आणि ते टिकवण्याचा प्रयत्न सुद्धा केला, मात्र कोर्टात नंतर ते फेटाळण्यात आलं. आणि तुम्ही टीका टिप्पणी करता सल्ला म्हणून नाही, पण थोडं सबुरीने जरांगे पाटलांनी घ्यावं, धीर धरावा असं त्यांचं म्हणणं. कसं होत त्यांना नाही नाही टिकणार, तुम्ही दिलंय किंवा तुम्ही टिकवलंय यापेक्षा आता सोपं आहे ना की जे आमचा हक्काचं आहे ते आम्हाला द्या, टिकवण्याची गरज पडणार नाही, तुम्हाला कसरतही करायची पडणार नाही. आणि दुसरा मुद्दा आहे सबुरीनं घ्या, तुमचे लोक थांबवा, सबुरीनं घेतो तुमचे लोक थांबवा. ते लय फडफड करायला लागले, ते बोलले नाही तर आम्ही बोलत नाहीत. तुम्ही तुमच्या लोकांना थांबवा, तुमचा सल्ला आम्ही ऐकतो. काल छगन भुजबळ पुण्यात होते, अजित पवारांनी त्यांना भेटण्याचं टाळलं. तुम्ही म्हणताय की त्यांना त्यांनी लोक आवडावे म्हणजे वरिष्ठ नेत्याने, मात्र अजित पवार त्यांच्या समोरून पुढतून गेले पण भेटले सुद्धा नाही त्यांना. काय बघतात नाही ते नाही सांगता येतं आपल्याला त्यांच्या बद्दलचं. त्यांनी बघितलं नसं किंवा बघायसारखं राहिलं नसं, त्या आता त्यांचं काय माहित नाही आपल्याला. तुमच्या सभेवरून गुन्हे दाखल अनेक ठिकाणी झालेले आहे, आता पुन्हा तुमचा दौरा सुरू होत आहे, आता काळजी घेणार का वेळेत सभेची? आता घेणार म्हणतो इथूनच दादा, पण समाज इतका ताकदीने एकत्र येतोय,